नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अपूर्णांकाच्या कालच्या व्हिडिओ मध्ये आपण अपूर्णांकाचे समच्छेद अपूर्णांकात रूपांतर करणे हा भाग पाहिला आणि आजच्या व्हिडिओ मध्ये आपल्याला अपूर्णांकाचा लहान मोठेपणा यालाच क्रमसंबंध किंवा अपूर्णांकाची तुलना असंही म्हटलं तरी चालतं। आपल्याला नेहमीच व्यवहारामध्ये तुझ्याकडे जास्त आहे, माझ्याकडे कमी आहे, हा जास्त हुशार आहे, हा कमी हुशार आहे, याच्याकडे कमी पैसे आहेत, याच्याकडे जास्त पैसे आहेत, अशी तुलना करायची सवय असते। तसं अपूर्णांकाच्या माध्यमातूनही आपल्याला तुलना करता आली पाहिजे हा या घटकाचा उद्देश आहे। तर त्याच्यामध्ये आपल्याला एक तीन नियम आहेत, त्यापैकी पहिला नियम समच्छेद अपूर्णांकामध्ये ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा असतो तो अपूर्णांक मोठा असतो, असा हा पहिला नियम आहे। तर मग तुम्ही काय करा, मला समान छेद असणारे एक दोन तीन अपूर्णांक सांगा। बघा, आपण आठ छेद घ्यायचा का, ठीक आहे, तीन अंश छेद आठ, नऊ अंश छेद आठ, दोन अंश छेद आठ, पाच अंश छेद आठ, बारा अंश छेद आठ। या ठिकाणी परत एकदा आपण बारकाईने अपूर्णांक पाहूया। तीन अंश छेद आठ, नऊ अंश छेद आठ, दोन अंश छेद आठ, पाच अंश छेद आठ, बारा अंश छेद आठ। थोडस आपण ह्याच स्पष्टीकरण व्यवस्थित समजून घेऊया। मला आठ आंबे दिले होते, त्यापैकी तीन आंबे मी खाल्ले, दुसऱ्या मुलाला किंवा मुलीला आठ आंबे दिले होते, त्यापैकी आठ दिले होते, तिनं आठच्या आठ खाऊन पुन्हा आणखीन एक खाल्लाय, म्हणजे हिला सांगितले होते आठ। आता आपण याच दोन अपूर्णांकाची थोडीशी तुलना करूया। बघा, आठ आंबे दिले होते, त्यापैकी तीन खाल्ले, म्हणजे शिल्लक राहिले। या व्यक्तीला आठ आंबे दिले होते पण त्याला आठ तर पुरले नाहीत, पण त्यानं आणखी दुसऱ्याचे एक घेऊन खाल्लाय, म्हणजे जेवढं सांगितलं होतं त्यापेक्षा जास्त खाल्लाय। मग विचार जर केला तर ह्याला पण आठ आंबे दिले, याला पण आठ आंबे दिले, त्यापैकी ह्यानं तीन खाल्ले, यानं नऊ खाल्ले, म्हणजे याचं काम किंवा खाणं कमी आहे आणि ह्याचं कसं आहे, मोठं आहे। लक्षात तुमच्या, आता आपण या दोघांची तुलना करूया। बघा, आता याला आपण आठ चॉकलेट दिले होते, त्यापैकी यानं दोन खाल्ले, याला आठ दिले होते, त्यापैकी पाच खाल्ले, आठ पैकी दोन आणि आठ पैकी पाच, यापैकी पाच हे मोठं आहे, म्हणून या दोन्ही पैकी पाच अंश छेद आठ हा अपूर्णांक कसा आहे, मोठा आहे। आता आपण या दोघांची तुलना करूया। बघा, आता बारक्या चौकोनातले दोघं दोन, पाच अंश छेद आठ आणि बारा अंश छेद आठ, ह्यानं आठ पेरू पैकी पाच पेरू विकले आणि ह्याला मात्र आठ पेरू दिले होते, आठच्या आठ तर विकलेच, पण पुन्हा आणखी दुसरेकडले आणून चार विकले, म्हणजे ह्यानं सांगितल्यापेक्षा काम कमी केलंय, ह्यानं सांगितल्यापेक्षा काम जास्त केलंय, म्हणजे या ठिकाणी पाच अंश छेद आठ आणि बारा अंश छेद आठ यापैकी बारा अंश छेद आठ हा अपूर्णांक मोठा आहे। आता हे चिन्ह ठेवून कसं दाखवायचं, थोडं पुढे घेतोय मी। पाच अंश छेद आठ चौकट आणि बारा अंश छेद आठ, तर यापैकी बारा अंश छेद आठ हा अपूर्णांक मोठा आहे, म्हणून या ठिकाणी हे बारा अंश छेद आठ मोठे आहे पाच अंश छेद आठ पेक्षा, असं हे वाचन करता येतं। किंवा पाच अंश छेद आठ लहान आहे बारा अंश छेद आठ पेक्षा। त्यापेक्षा थोडं पुढे जाऊन जर अजून समजून सांगायचं असेल तर हे जे चिन्ह आहे या दोन बाजूकडे मोठा अपूर्णांक आणि एखाद्या टोकाकडे लहान अपूर्णांक असं लिहिण्याची आपल्या गणितामध्ये पद्धत आहे। याच्याच आधारे हा नियम तयार झालाय, समच्छेद अपूर्णांकामध्ये म्हणजे ज्या अपूर्णांकाचे छेद समान असतात
त्या अपूर्णांकापैकी ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा, अर्थात ज्याचा अंश लहान तो लहान। समजलं या ठिकाणी? अजून एक उदाहरण घेऊया। 7 अंश छेद 11 आणि 5 अंश छेद 11। बघा आता इथे सोपं उदाहरण आहे, दोघांचा छेद समान आहे 11 पैकी 7, 11 पैकी 5, 11 पेरू पैकी 7 पेरू यांना विकलेत, ह्यांना 11 पैकी 5 विकलेत, बाजारात ही 2 माणसं पेरू घेऊन विकायला बसलेत, ह्याला पण 11 पेरू विकायचे होते, याला पण 11 पेरू विकायचे होते, यांना 11 पैकी 7 विकले, यांना 11 पैकी 5 विकले, आपण जर विचार केला तर म्हणून त्यांना बाबा याच्यापेक्षा यानं 2 पेरू काय केले जास्त विकलेत, म्हणजे हा अपूर्णांक कसा आहे मोठा आहे। हे चिन्ह कसं येईल बघा, आता ह्याचं वाचन कसं करायचं बघा, 7 अंश छेद 11 मोठे आहे 5 अंश छेद 11 पेक्षा, किंवा दुसरी पद्धत बघा, 5 अंश छेद 11 लहान आहे 7 अंश छेद 11 पेक्षा। आता हा तुम्हाला पहिला नियम निश्चितपणानं समजला असेल। दुसरा नियम पहा, समान अंश, अगोदर छेद समान होते आता अंश समान आहेत, समान अंश असलेल्या अपूर्णांकामध्ये ज्या अपूर्णांकाचा छेद लहान तो मोठा, थोडं उलटे बघा। आता इथं अंश समान, उदाहरणार्थ आता 5 अंश घेऊया आपण आणि ह्याचा छेद आहे 6, दुसरा अपूर्णांक आहे 5 अंश छेद 8। बघा आता बारकाईने, हे समान अंश असलेले अपूर्णांक आहेत। आता बारकाईने बघा, मी ह्याला 6 उदाहरणे करायला सांगितलो होतो, त्यानं 5 केली, ह्याला मी 8 उदाहरणं करायला सांगितलं होतं, त्यानं सुद्धा 5च केली। या व्यक्तीला मी 2 उदाहरणं जास्त सांगितली होती तरी सुद्धा दोघांनी समानच उदाहरणं केली। मग सांगितलेल्या कामापैकी जास्त काम कोणाचं? बघा आता बारकाईने, 6 सांगितले होते 5 केले, 8 सांगितले होते 5च केले, त्याला काम कमी सांगितलं होतं, सांगितल्याच्या मानानं ह्याचं काम जास्त आहे आणि काम सांगितल्याच्या मानाने किंवा प्रमाणात ह्याचं काम कमी आहे, आणि म्हणून आपला नियम काय तयार केला आपण की ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक लहान आणि ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा। आणि आता आपण व्यवहारदृष्टीने पाहिलं की 6 पैकी 5 विकलेत किंवा घेतलेत किंवा खाल्लेत, हा अपूर्णांक कसा आहे मोठा आहे। बघा अजून परत एकदा, जर समान अंश असतील तर समान अंश असलेल्या अपूर्णांकात ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा असतो आणि ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक लहान असतो। अजून एक उदाहरण बघा, 11 अंश छेद 2 आणि दुसरं आहे 5 अंश छेद 2। बघा आता याला मी 2च चॉकलेट खायला सांगितली होती, त्यानं 11 चॉकलेट खाल्ले, छेद समान आले, सॉरी इथं 2 अंश छेद 11 आणि 2 अंश छेद 5। आता बघा, याला सांगितले होते 11, त्यानं 2च खाल्लेत, याला सांगितले होते 5, त्यांना मात्र त्या 5 पैकी 2 खाल्लेत। 11च्या मानानं 11 सांगितल्यावर 2 खाल्ले, म्हणजे 11चा समजा आपण जर पाव भाग काढला तर 2.5 पेक्षा जास्त येतो, ह्यानं पाव भागापेक्षा कमी काम केलंय आणि ह्यानं मात्र 5चा पाव 1/4 किंवा 5चा अर्धा 2.5 जवळजवळ अर्ध काम केलंय ह्यानं। म्हणून या ठिकाणी आपल्या लक्षात येतं व्यवहारातून की ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा, म्हणून या ठिकाणी हा अपूर्णांक कसा आहे मोठा आहे। आता ह्याचं वाचन कसं करायचं बघा, 2 अंश छेद 11 लहान आहे 2 अंश छेद 5 पेक्षा। अजून एक उदाहरण घेऊया, 7 अंश छेद 9 आणि दुसरं आहे 10 अंश छेद 9, उलटच होऊ लागले प्रत्येक वेळेस।
अंश आपल्याला समान घ्यायचे 9:7 आणि 7:9 काय चुकलं बघा अजून चुकायला लागले 9:10 आणि 9:7 आता अंश समान आले तर या ठिकाणी अंश समान आहेत याला सांगितलं होतं 10 त्यानं 9 घेतलेत विकलेत खाल्लेत म्हणजे जेवढं सांगितलं त्यापेक्षा 1 कमी आहे त्याला सांगितले होते 7 त्यानं मात्र 9 खाल्लेत जेवढं सांगितलं त्यापेक्षा जास्त खाल्लेत म्हणजे याचं काम जास्त आहे म्हणून 9:10 पेक्षा 9:7 हा पूर्णांक कसा आहे मोठा आहे आता तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा नियम आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे तिसरा नियम असा आहे भिन्न छेद अपूर्णांकाचा लहान मोठेपणा भिन्न छेद अपूर्णांकाचा लहान मोठेपणा भिन्न छेद अपूर्णांकाचा लहान मोठेपणा आता दोघाचे पण छेद भिन्न आहेत आपण ह्याच्यावरचा काल व्हिडिओ पाहिलाय बघा एक उदाहरण घेऊ 2:7 आणि 3:5 दोन्ही पण अपूर्णांकाचे छेद भिन्न आहेत आणि ज्या अपूर्णांकाचे छेद भिन्न असतात वेगवेगळे असतात त्याचे छेद समान कसे करायचे हा घटक आपण काल पाहिलाय तसं याचे सुद्धा छेद समान करून घ्यायचे बघा छेद समान करताना तुम्हाला मी काल टप्प्याटप्प्याने सांगितलं होतं की दोन्ही अपूर्णांकाचे छेद बारकाईने पहा इथं 7 आहे इथं 5 आहे आणि मग काल तुम्हाला सांगितलं होतं मी 7 पटीतल्या संख्या लिहा 7, 14, 21, 28, 35, 42 असे किती असतील 7 विभाज्य असंख्य तसं 5, 5, 10, 15, 20, 25, 30, 35 बघा आता दोन्ही मध्ये असणारा आणि लहान विभाज्य म्हटलं तर इथं किती आहे 35 आणि या ठिकाणी सुद्धा 35 आहे म्हणजे दोन्हीचा आपल्याला 35 हा छेद समान करता येतो मग आता मला सांगा 2:7 या 7 या छेदाचा जर आपल्याला 35 छेद करायचा असेल लहान छेदाचा मोठा छेद करायचा आहे मग 7 किती पट 35 आहे तर त्याला आपण 7 पट 35 आहे छेदाला 5 न गुणलं या अंशाला पण 5 न गुणायचं आणि मग 5:2:10 आणि 7:5:35 हा झाला पहिल्या पूर्णांकाचा दुसरा पूर्णांक आहे 3:5 आता 5 छेद आपल्याला परत 35 करायचा आहे 5 किती पट 35 आहे 7 पट मग दोन्ही पण अंशाला आणि छेदाला आपण 7 न गुणूया 7:21, 7:5:35 आणि मग इथं आपल्याला 10:35 आणि 21:35 हे समच्छेद अपूर्णांक भेटले आणि आपण जो पहिला नियम पाहिला जर छेद समान असतील तर ज्याचा अंश मोठा तो मोठा ज्याचा अंश लहान तो लहान म्हणून या ठिकाणी 10:35 लहान आहे 21:35 पेक्षा पण ह्याच्याऐवजी आपण 10:35 हा कोणा सममूल्यापूर्णांक आहे 2:7 आणि 21:35 सममूल्यापूर्णांक कोणाचा आहे 3:5 या मूळ अपूर्णांकाची आपण तुलना करणं गरजेचं आहे म्हणून या ठिकाणी 2:7 लहान आहे 3:5 पेक्षा जर छेद भिन्न असतील तर त्याचं समच्छेद अपूर्णांकात रूपांतर करणं गरजेचं आहे आता ह्याच्या पुढे जाऊन सगळं हे आपलं तोंडी करता आलं पाहिजे म्हणजे वेळ वाचतो पहा कशी गंमत आहे जर असे छेद वेगवेगळे असतील तर या छेदाने पहिल्याच्या अंशाला दुसऱ्याच्या छेदाने गुणलं बघा आलं का 5:2:10 आणि पहिल्याचा छेद आणि दुसऱ्याचा अंश गुणलं तर हा पहिल्या दुसऱ्याचा अंश येतो तिरकस गुणाकार करून त्याला म्हणतात बघा असं 2:5:10 आलं 10:7:21 आणि छेदाच्या गुणाकार 7:5:35 असंही आपल्याला पुढे सरावानं तोंडी करता येतं आता अजून एक उदाहरण पाहूया
पहा चार अंश छेद आठ आणि दुसरा अपूर्णांक आहे पांच अंश छेद दहा। दोन्ही अपूर्णांकाचे छेद कसे आहेत? वेगवेगळे आहेत। आता आपल्याला छेद समान करणे गरजेचे आहे, म्हणून आठ च्या आणि दहा च्या पटीतल्या संख्या आपल्याला मनातल्या मनात म्हणायची का? आठ एक आठ, आठ दोन सोळा, आठ त्रिक चोवीस, आठ चौक बत्तीस, आठ पंचेचाळीस, आठ सत्ता अठ्ठेचाळीस। आणि दहाचा पाढा जर घेतला तर दहा दहा दोन वीस, दहा त्रिक तीस, दहा चौक चाळीस, दहा पाचशे पन्नास। आणि मग लक्षात तुमच्या आलं असेल आठच्या पण पाड्यामध्ये चाळीस आहे आणि दहाच्या पण पाड्यामध्ये चाळीस आहे, म्हणून या ठिकाणी आपण आठचा छेद आणि दहाचा या आठ आणि दहाचा छेद चाळीस करूया। आणि मग चार अंश छेद आठ आहे, त्या आठचा चाळीस करायचा म्हणजे आठ गुणिले पाच आणि चार गुणिले पाच असा समज समूल्य किंवा समच्छेद अपूर्णांक आपल्याला तयार करता येतो। आणि पाच अंश छेद दहा, दहाचा छेद आपला चाळीस करायचा म्हणजे दहा गुणिले चार आणि पाच गुणिले चार। आणि मग ह्यांचा आपण खाली लिहू समूल्य अपूर्णांक, पांचोक वीस आता पंचे चाळीस, पांचोक वीस चार पंचे वीस आणि दहींचो चाळीस। बघा काय झालं, दोन्ही अपूर्णांकाचं छेद पण समान आहेत आणि अंश पण कसे आलेत? समान आलेत, म्हणजे हे अपूर्णांक कसे आहेत? समान आहेत, बरोबर आहेत। म्हणून आपल्याला चार अंश छेद आठ आणि पाच अंश छेद दहा हे अपूर्णांक दोन्ही कसे आहेत? समान आहेत, हा या ठिकाणी आपल्याला बरोबर नियम लावता येईल। अजून एक उदाहरण पाहूया, सहा अंश छेद तीन आणि पाच अंश छेद सहा। बघा आता दोन्ही अपूर्णांकाचे छेद तीन आणि सहा आहेत, तर आपल्याला इथं फक्त एकाच अपूर्णांकाचा छेद वाढवावा लागतो। या तीनच सहा केलं समूल्य अपूर्णांक तयार होतात, मग तीनच सहा करायचं म्हणल्यावर तीनला दोन न गुणावं लागतो, म्हणून अंशाला आणि छेदाला दोन न गुणूया। आणि दुसरा अपूर्णांक आहे तसा लिहूया, सहा दोन बारा छेद सहा आणि पाच अंश छेद सहा। आता विचार जर केला तर छेद समान झालेले आहेत आणि इथं बारा मोठा आहे, म्हणजे हा पहिला अपूर्णांक मोठा आहे, म्हणजेच सहा अंश छेद तीन मोठे आहे पाच अंश छेद सहा पेक्षा। या ठिकाणी असे अनेक उदाहरणं आपल्याला पाहता येतील, तुमचं वेळेचं बंधन लक्षात घेता या ठिकाणी आपण थांबूया। धन्यवाद।